नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की पोलीस भरती दोन हजार बावीस बाबत तर बघा मित्रांनो पोलीस भरती संदर्भातचा नवीन निर्णय झालेला आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नेखी बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला क्लिअरली कळून जाईल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायन ते तिलासुद्धा प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही पद्धतीचे महत्त्वाचे अपडेट्स मिस होणार नाही आहे तर बघा मित्रांनो पोलीस संदर्भाचा नवीन निर्णयाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत परंतु त्या अगोदर एक महत्त्व सूचना बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती क्लिअरली कळून जाईल तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो तुम्हाला स्क्रीनवर एक नंबर पाहिला मी तो बघा एक्क्याण्णव छप्पन्न सत्त्याहत्तर अठ्ठ्याण्णव आठ हा क्रमांक तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन या नावाने सेव्ह करायचं आहे व्हॉट्सअपवर अशा पद्धतीचा हाय मेसेज पाठवायचे आहे लगेचच तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे त्यावर आरोग्य विभाग भरती पोलीस भरती जिल्हा परिषद भरती तलाठी भरती विभाग भरती स्थळसेवेच्या ज्या काही भरती प्रक्रिया महाराष्ट्रात राबवल्या जातात त्या भरती प्रक्रियेसंदर्भात येणाऱ्या ज्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या फ्रीमध्ये प्रोव्हाइड केल्या जातात त्यासोबतच मित्रांनो महाराष्ट्रातील किंबहुना संपूर्ण देशभरातील ज्या ज्या नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होत असतात त्याची सुद्धा माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते तर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही एक्क्याण्णव छप्पन्न सत्तर अठ्ठ्याण्णव जिराठ हा क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन या नावानं सेव्ह करू शकता व्हॉट्सअपवर हाय मेसेज पाठवू शकता किंवा मग हा व्हिडिओ येथे थांबा लगेच या नंबरचा स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअपवर हाय मेसेज पाठवा तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे पोलीस भरती संदर्भाचा महत्त्वाचा निर्णय आपण पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत पाहू शकता बघा महाराष्ट्र टाईम्समध्ये आलेली अत्यंत महत्त्वाची बातमी उच्च न्यायालयाच्या दट्ट्यानंतर सरकारला जाग तर बघा पोलीस भरती प्रक्रियेत अखेर तृतीय पंथीही तर बघा तृतीय पंथी उमेदवारांसाठी स्वतंत्र पर्याय या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाण्या असल्याची माहिती सरकारने त्या ठिकाणी मित्रांनो माननीय कोर्टात दिलेली आहे तर बघा संपूर्ण माहिती काय तृतीय यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी मिळण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार चौदामध्येच आदेश दिलेले असताना दोन हजार एकोणवीसमध्ये तृतीय पंथी व्यक्ती हक्काचे रक्षण कायदा अस्तित्वात येऊन नौ नोकर भरतीत भेदभाव होऊ नयेत अशी तरतूद आली असताना आणि तृतीय सरकारी नोकर भरतीत संधी देण्याची तरतूद देशातील अकरा राज्यांनी केलेली असताना महाराष्ट्र यात मागे असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला फटकारले होते अखेर न्यायालयाच्या या दट्ट्यानंतर सध्या सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत तृतीय पंथीयांना अर्ज करण्याचा मार्ग खुला करणार असल्याची ग्वाही राज्य सरकारने शुक्रवारी दिली पोलीस भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत जर आपण पाहिले तर सरसकट पंधरा डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली असून त्यात तृतीय पंथीयांनाही अर्ज करता यावा या दृष्टीने तेरा डिसेंबरपर्यंत वेबसाईटवर तृतीय पंथी हा तिसरा पर्याय उपलब्ध केला जाईल तर बघा मित्रांनो ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अगोदर दोन पर्याय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत एक तर आहे मेल दुसरा आहे फिमेल आता त्या ठिकाणी ट्रान्सजेंडर हा सुद्धा पर्याय आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यानंतर पुढे पाहू शकता बघा तृतीय पंथ्यांना अर्ज करता यावा या दृष्टीने तेरा डिसेंबरपर्यंत तृतीय पंथी हा तिसरा पर्याय उपलब्ध केला जाईल अशी ग्वाही सरकारने सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दिली त्याचबरोबर आतापर्यंत सुमारे चौदा लाख सहा हजार अर्ज हे आलेले आहेत तर बघा मित्रांनो शुक्रवारपर्यंत जी काही माहिती आहे त्यानुसार संपूर्ण प्रक्रियेमध्ये पोलीस भरती प्रक्रियेमध्ये चौदा लाख सहा हजार जे फॉर्म आहेत ते आलेले आहेत अतिशय महत्त्वाची माहिती मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतर पुढे बघा त्यांची छाननी करण्यात तीन महिने जाणार असल्याने दरम्यानच्या काळात तृतीय पंथी उमेदवारांच्या बाबतीत शारीरिक चाचणी इत्यादीबाबत नियम अंतिम केले जातील अशी ग्वाही कुंभ कुंभकर्णी यांनी दिली मुख्य न्यायम न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायाधीश न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठाने त्यांची नोंद आदेशात घेतानाच नियम अंतिम करून ती अधिसूचित करण्याची कार्यवाही अठरा सॉरी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सरकारला दिलेले आहेत त्याचबरोबर या प्रश्नावरून महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजेच मॅट दाद मागणारे तृतीयपंथी आर्या पुजारी व निकिदा मुख्यदैल यांचे अंतिम नियमाप्रमाणे जोपर्यंत शारीरिक चाचणी होत नाही तोपर्यंत भरती प्रक्रियेतील उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्याची कारवाई सरकारने करू नये असेही खंडपीठाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे तर बघा मित्रांनो जर आपण पाहिलं तर तृतीय पंथी उमेदवार जे आहेत त्यांच्याबाबत जोपर्यंत शारीरिक चाचणीचे जे काही निकष आहेत ते ठरवले जाणार नाहीत आणि जोपर्यंत त्यांची शारीरिक चाचणी होणार आहे तोपर्यंत सर्वच उमेदवारांची लेखी परीक्षा घेऊ नये असे स्पष्ट केलेले आहे त्यानंतर बघा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सन दोन हजार चौदाचे असूनही महाराष्ट्र अजूनही तृतीय पंथीयांना समान संधी उपलब्ध नाही पोलीस कॉन्स्टेबल व अन्यपदांच्या भरती प्रक्रियेत ऑनलाईन अर्ज प्रणाली केवळ पुरुष व महिला से दोनच असे दोनच पर्याय आहेत असे गारहाणे आर्या व निकेताने अर्जांद्वारे मांडलेल्यानंतर मॅटने सरकारला चौदा नोव्हेंबर रोजी आदेश दिला होता गृहविभागाच्या सर्व नोकर भरतीमध्ये तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासह तृतीय पंथीयांच्या निवडीबाबत शारीरिक क्षमता व चाचण्यांचे निकष ठरवावेत असे मॅटने आदेशास स्पष्ट केले होते त्याविरोधात सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेवर या ठिकाणी सुनावणी झालेली आहे तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर मोठा निर्णय झालेला आहे आता तेरा डिसेंबरनंतर जो काही ट्रान्सजेंडर हा जो काही पर्याय आहे तर तो तो त्या ठिकाणी उपलब्ध केला जाईल त्याचबरोबर तृतीय पंथी उमेदवारांसाठी जे काही शारीरिक चाचणीचे निकष आहेत ते ठरवले जाणार नाही तोपर्यंत तुमची परीक्षा सुद्धा होणार नाही आहे लेखी परीक्षा ठीक आहे तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी आहे अतिशय महत्त्वाचा निर्णय होता तर अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक महत्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद